नमस्कार। जल जीवन मिशन अंतर्गत 100 दिवस विशेष अभियान सर्व ग्रामीण शाळांना शुद्ध पेयजल करून देण्याबाबत कार्यक्रम अशा प्रकारचा हा शासन निर्णय पाणीपुरवठा स्वच्छता विभाग यांच्याकडून आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय असून आजही 80% शाळांमध्ये काही प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, पण 20% शाळांमध्ये पाणी आज उपलब्ध नाही आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे। म्हणून आता याद्वारे शंभर दिवसाचे या प्रक्रियेमध्ये या योजनेला यश येते। शासन निर्णय असा आहे, 2019 पासून जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे। राज्यात जलजीवन मिशन राबविण्याकरता संदर्भीय क्रमांक 1 पत्रामध्ये मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना शाळा अंगणवाडी देणार असल्याचे अनेक शासकीय संस्था वैयक्तिक नळजोडणीद्वारे 2023 पर्यंत शाश्वत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे। तथापि देशातील सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये नळाद्वारे व्यवस्थापन शुद्ध पेयजल माननीय पंतप्रधानांनी दिनांक 2/10/2020 पासून 100 दिवसाच्या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे। शाळांमध्ये उपस्थित बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय सुरू पिण्याचे पाणी बालकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। डायस प्लस 2020 माहितीनुसार राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे 65,886 शाळा आहेत। यामध्ये वेळेवर देण्याद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24,410 शाळा आहेत। त्यापैकी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्याचे शासनाचे विचाराधीन होते। त्यानुसार ही उपक्रमशीलता आता यापुढे चालू राहणार आहे। जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांच्या नळाद्वारे पूर्ण पेयजल पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे। याच धर्तीवर ग्रामीण भागातील प्रत्येक शाळांना नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पेयजल उपलब्ध करण्याकरता खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील ज्या शाळांना नळाद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध नाही अशा शाळांना संबंधित केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता समग्र शिक्षा आणि विद्या सदर शाळेला पाणी पुरवठा उपलब्ध करण्याविषयी आवश्यक उपाय योजनेचा सविस्तर प्रस्ताव संबंधित प्रशिक्षण आणि बचत संख्येला सादर करावा। समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कनिष्ठ अभियंता यांनी शाळेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याकरता लागणाऱ्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करावे। सदर्व अंदाजपत्रकासह शाळा पाण्याचे स्रोत यामधील अंतर दर्शविणारा आराखडा जोडणे आवश्यक आहे। तदनंतर सदर प्रस्तावाची स्थानिक शिक्षण आणि विकास सरावर करून 50,000 पर्यंत प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत प्रशासकीय मान्यता सादर करावे व त्यापुढील कामाचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसह मुख्य कार्यकारी अधिकारी सादर करावे। अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय असून याची अंमलबजावणी मात्र तात्काळ 100 दिवसामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। स्थानिक परिस्थिती, कार्यवाही, योजना मंजूर, कार्यपद्धती आणि कालावधी अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्यासमोर आलेला आहे। तर मित्रांनो, ज्या ज्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी तात्काळ अशा प्रकारचे प्रस्ताव सादर करावयाचे आहे, जेणेकरून पाण्याची ही समस्या। तर हा होता आपल्यासाठी सादर काही चांगलं कृपया मागवण्याची पुनश्च आपले आभार।